माझं नाव विनोद प्रतापराव भामरे, मी इंजिनियर आहे. मी सध्या बिझनेस करतो मित्रासोबत. अगोदर मी जॉब करत होतो, पण त्यामधून मला तेवढं काही आर्थिक फायदा होत नव्हता. म्हणजे माझ्या उत्पन्नापेक्षा माझा खर्च जास्ती होता, त्यामुळं मी आणि आमच्या परिवारामध्ये पण बऱ्याच आर्थिक प्रॉब्लेम होते. त्या अगोदर आमच्याकडं म्हणजे उत्पन्न तर होतं, पण घरात पैसा टिकत नव्हता. म्हणजे उत्पन्नापेक्षा ते पैसे जाण्याचेच मार्ग अधिक होते. त्या म्हणजे अशा प्रकारचे आमचे आर्थिक प्रॉब्लेम चालूच होते. माझ्या भावाचं नाव बाळासाहेब भामरे, त्याला यापूर्वी बरेच आजार होते. म्हणजे त्याला जसं संधिवात, परत घशाचे त्रास, पण आम्ही त्यासाठी बरेच दवाखाने केले, बरेच आम्ही ठिकाणी फिरलो, परंतु त्याच्या ज्या आजाराचं मूळ म्हणजे की निदानच होत नव्हतं. त्यामुळे त्या म्हणजे निदान न होत झाल्यामुळं की त्याच्यावर काही उपाय आम्हाला करता आला नाही. भावाचा बिझनेस पाहिजे तसा चालत नव्हता, आर्थिक समस्याही बऱ्याच येत होत्या. त्याला पाहिजे तसा बिझनेस मिळत नव्हता. त्याने बरेच प्रयत्न केले, परंतु तरी त्याला मार्ग सापडत नव्हता. आणि तसंच मलाही नोकरीमध्ये खूप शोधाशोध करूनही मार्ग मिळत नव्हता. बहिणीच्या लग्नाला आमचे खूपच अडचणी येत होत्या. आणि त्यानंतर लग्न जमल्यानंतर आम्हाला तिचं लग्न करण्यासाठी म्हणून आम्हाला बाहेरून 4-5 लाख रुपये लोन घ्यावं लागलं. आणि त्यामुळे मग आम्ही आर्थिक अडचणींमध्ये सापडत गेलो आणि मार्ग त्यात आम्हाला सुचत नव्हते. आणि बाहेरून पैसे येत होते आमचे, परंतु त्याच्यामधूनही ते काही देणेकऱ्यांचं तेवढं देणं होत नव्हतं. आणि खर्च कुठे होतो आहे ते आम्हाला समजत नव्हतं. आम्हाला आमच्या नातेवाईकाकडून सरल वास्तू बद्दल आम्हाला माहिती झालं. त्यानंतर आम्ही त्यांच्या ॲडवाईस घेतली. त्यानंतर आमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी म्हणजे सुधारणा झाली. म्हणजे जे जावकपेक्षा जी आवक म्हणतात आपण, ती वाढली आमची. आता त्यामुळं आमचं कर्जही नील झालं आहे आता, आणि आर्थिक परिस्थितीमध्ये आमच्या सुधारणा झाली. यानंतर त्याच्या आजारामध्ये बराच फरक पडला, आणि आता त्याला तो तसे जे प्रॉब्लेम होते अगोदर येत होते, ते आता उद्भवत नाहीत. सरळ वास्तू केल्यानंतर मग बहिणीचं लग्न वगैरे ते व्यवस्थित पार पडलं. त्यानंतर आता कर्जामधूनही आम्ही आता हळूहळू बरेचसे बाहेर पडलेलो आहोत. आमच्या आर्थिक समस्याही आता बऱ्याचशा सुटत चाललेल्या आहेत. आणि माझे जॉबमध्ये ज्या अडचणी येत होत्या, जॉब मिळत नव्हतं मलाही, मग त्यानंतर त्याही अडचणी दूर झाल्या. आणि मी जॉब आता चांगल्या पद्धतीने करतोय. आणि बाहेरून येणारा जो पैसा आहे आमचा, तोही आता बराचसा आमचा सेव्हिंगमध्ये आता पडतोय मागे. अशा पद्धतीने आम्ही आता सरळ वास्तू केल्यामुळे खरोखरच त्या समस्यांमधून हळूहळू बाहेर पडलेलो आहोत. चंद्रशेखर गुरुजींमुळे माझ्या जीवनामध्ये आर्थिक समस्या दूर झाल्याच, त्याचप्रमाणे मानसिक समस्या, मानसिक ताण जो जाणवायचा, घरी आल्यानंतर शांत असं वाटायचं नाही. आता हे सर्व केल्यानंतर, सरळ वास्तूचे उपाय केल्यानंतर मला खूपच छान वाटतं. घरी आल्यानंतर सुद्धा आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा मला खूप आनंददायक वाटतं आणि मी उत्साहाने काम करू शकतो. त्यामुळे मी चंद्रशेखर गुरुजींना अतिशय गुरुस्थानी मानतो आणि खरोखर मी त्यांचा आभारी आहे.